बरस सुमधुर गीता ने चांदन्यात फिरताना माझाच धरला सका हात। या गीताने आपलं भटकंती ग्रुपवरती स्वागत। सकाळची वेळ, शांत वातावरण, सुंदर असा मधुर ध्वनी, राग भोपाळी, अतिशय शांत अशा वातावरणात आपण प्रवास करतो आहेत। कुरण परिसरातील काही निवडक पर्यटक अशा स्थळांना माझ्यासोबत आहेत प्रमोद सोनवणे सर, भटकंती ग्रुपचे सदस्य तथा प्रमुख उपस्थिती आमचे श्री मनोज वामणे सर, तसेच मी स्वतः गौतम सोनवणे। पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। सकाळची वेळ, सूर्योदय, सुंदर अशा वन विभागाने रचित केलेल्या छोट्या छोट्या दगडांचा, बंधाऱ्यांचा या ठिकाणी सुंदर दर्शन, सुरेख मांडणी, अप्रतिम नमुना। अगदी शांत वातावरणात हा आल्हाददायी प्रवास, छोटे छोटे पाण्याचे झरे, आजूबाजूला असणारे हिरवळ, सुंदर सुंदर हिरवळ, सुंदर हिरवीगार झाडं, त्यातून वाट काढत आपण फिरताना सुंदर असे मनमोहक दृश्य, निसर्गनिर्मित अनोखा नजरांना डोळ्यांचे पारणे फिरणारे दृश्य, निसर्ग सौंदर्य खुळून दिसणारा निसर्ग, भटकंती कृती ही अनोखी पेशकश। नेहमीच प्रयत्न आपणास वेगवेगळ्या ठिकाणाचे, सौंदर्य ठिकाणांचे दर्शन घडवण्याचा, आणि सूर्योदय, सकाळची वेळ, झाडांच्या कुशीतून डोकं असणारा सूर्य,
सकाळी सकाळी सूर्यदर्शन, अगदी मन प्रसन्न करणारं वातावरण, मनस्थर इथे सूर्यदर्शन घेताना सर्व सदस्य भटकंती ग्रुपचे साई नमो नमः, सिद्धिविनायक साई नमो नमः, ओम साई नमो नमः, सिद्धिविनायक साई नमो नमः। सूर्यदर्शन वाटचाल करताना खूप शांतचं वातावरण, आल्हाददायी वातावरण। प्रवासाचा हा पहिला टप्पा, समोर दिसणारी हिरवीगार झाडं, या झाडांच्या कुशीत बनलेलं सुंदर असा अबूडबू धबधब्याचं दर्शन, मध्यम उंचीचा आपल्याला हा धबधबा खूप असा सुंदर, निसर्गाने एक निर्मित केलेला सुंदर असा धबधबा। अनेक पर्यटक या परिसरात येऊन या धबधब्याचा आनंद घेतात। खूप सुंदर असा धबधबा, सुप्रसिद्ध संतूरवादक शिवकुमार शर्माजी यांचं सुरेख संतूरवादन राग पिलू, अतिशय सुंदर असा राग, सोबतच मनमोहक असे दृश्य, पार्श्वसंगीत शिवकुमार शर्माजी यांचं संतूरवरती अतिशय सुरेख वादन। ऐकूया राग पिलू सुंदर मधुर धून। अब्बू डब्बू धबधब्यानंतर पुढील प्रवास प्रमोद सर, आजूबाजूला हिरवीगार असं परिसर, मनोज सर खूप असं मनमोहक दृश्य, निसर्ग सौंदर्य अगदी खुललेलं, सकाळचं कोवळवून चेहऱ्यावरती अगदी तेज उत्फळून आलेलं दिसतं या ठिकाणी। संपूर्ण परिवार भटकंती परिवार या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेताना सुंदर असे फुलं गुलाबी रंगाची, खूप सुंदर असा परिसर नयनरम्य देखावे या ठिकाणी। सुंदर असं फूल मनमोहक, अतिशय सुंदर असं फूल, रंगीबिरंगी गुलाबी निळ्या रंगाची सुंदर फुले, निसर्गाचे सौंदर्य खुललेली या ठिकाणी बघायचं म्हणजे अतिशय सुंदर असा परिसर। पर्यटक प्रेमींनी अवश्य या परिसराला भेट द्यावी असा परिसर। विविध प्रकारचे फुलं, झाडं, पक्षी, प्राणी यांचं दर्शन या परिसरात आपल्याला नक्कीच मिळेल। अनेक रंगीबेरंगी फुलं, विविध प्रकारची अतिशय सुंदर असे फुलं,
पसरलेला हिरवागार परिसर, हिरवळीची चादर, खूप सुंदर असा परिसर. कुरणगावाच्या उत्तरेस असलेले हे पर्यटन स्थळ नक्की पर्यटनप्रेमींनी या परिसरास भेट द्यावी. अनेक प्रकारचे निसर्ग सौंदर्य, धबधबे, तलाव या ठिकाणी बघायचं म्हटलं आपणास. जसे ह्या सुंदर्याच्या पर्यटन प्रवासात आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे श्री मनोज वामनी सर, लघु उद्योजक व्यावसायिक संगमनेर, या प्रवासात लाभलेले आपल्याला प्रमुख पाहुणे मनोज वामनी सर, निसर्गप्रेमी. त्यांनी आजवर भरपूर पर्यटन स्थळांना या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत. पर्यटनप्रेमी कंती ग्रुप चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आज आलो आहोत खुशी डॅमला. माझ्यासोबत आहे माझे सहकारी भटकंती ग्रुपचे प्रमोद सोनवणे सर. तसे आज आपल्याला या ठिकाणी भटकंतीप्रेमी पाहुणे लाभले आहेत ते मनोज वामने सर उर्फ मामा, त्यांचं या ठिकाणी ग्रुपच्या वतीने स्वागत. सरांचा छोटासा या ठिकाणी भटकंती ग्रुपच्या वतीने सत्कार, आमचे सर सहकारी सत्कार करतील. धन्यवाद सर. धन्यवाद. खुशी डॅम कुरणगावापासून एक साधारणतः 1.5 किलोमीटर अंतरावरचा हा परिसर. अभयारण्य खूप छान आहे झालं. वातावरण बी खूप सुंदर आहे. सकाळी सकाळी छोटे छोटे धबधब्यांचे वातावरणामध्ये, मोरांच्या आवाजात, पक्ष्यांच्या किलबिटामध्ये, सुंदर वातावरणामध्ये हे जीवन जसं पक्ष्यांचं खुलून जातं तसं आमचंही आज खुलून गेलं. खूप आनंद वाटला मला ते भटकंत्या ग्रुपमुळे. मला आज हा आनंद घेता आला. असा आनंद सदोनीत आमच्या जीवनामध्ये राहो आणि यांनाही मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद सर. आमचे सर थोडंसं मार्गदर्शन करतील. आज या ठिकाणी जे भटकंती ग्रुपचे माझे सहकारी श्री गौतम सोनवणे आणि तसेच आमचे स्नेही व घनिष्ठ मित्र श्री मनोज वामने हे आज आमच्या भटकंती ग्रुपला जॉईंट झाले म्हणजे ते एका दिवसाच्या ट्रीपसाठी आमच्याकडे आलेले आहेत. आणि त्यांनी इथे येऊन जो निसर्गाचा आनंद घेतला आणि त्यांना जे आनंद झाला त्यांनी तो आता तुमच्यासमोर व्यक्त केलाच आहे. तरी त्यांनी इथून पुढे असंच एक दिवस आम्हाला देऊन किंवा वारंवार येऊन ह्या आमच्या खुशीमध्ये त्यांनी सामील आहो याशी मी त्यांना विनंती करतो. आणि ह्या ग्रुपचे आमचे जे आहेत सहकारी गौतम सोनवणे यांचे मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर आपण आणखी निसर्गरम्य परिसराला भेट देणार आहोत. खुशी डॅमनंतर आपण जाणार आहोत आपला प्रिन्स धबधबा आणि दुसरा एक आपला अब्बू डब्बू धबधबा. तर सरांनी या धबधब्याचा आनंद घेऊन मन प्रसन्न करावे अशी मी त्यांना विनंती करतो. आणि आमच्या पुढची वाटचालीस प्रारंभ होत आहे. धन्यवाद. भेटूया पुन्हा एका नवीन ठिकाणी. धन्यवाद. ओके. तुमच्या भटकंती ग्रुपच्या वतीने श्री प्रमोद सोनवणे सर यांच्या हस्ते मनोज सरांनी सदैव सत्कार स्वीकारल्याबद्दल आम्ही त्यांचे पुन्हा एकदा ऋणी आहोत. देव भव या उक्तीप्रमाणे आजच्या या छोट्याशा समारंभानंतर, स्वागत समारंभानंतर गोड अशा चिंतांचा आस्वाद घेत आमचं सहकारी ग्रुप भटकंती ग्रुप कुशी डॅमच्या या काही आठवणींचा हिंदोळा मनात जपत परतीच्या प्रवासाला
अस्तित्वाच्या प्रसारता आनंद घेत येत्या काही क्षणात सुमधुर असे चित्रपटगीते भावगीते ऐकत आपण पुढील प्रवास करणार आहोत। आमचे मित्र मनोज सर ज्यांनी आपलं मनोगत भावना निसर्गावर व्यक्त केल्याप्रमाणे आमचे मन अगदी प्रसन्नित झालेलं आहे, प्रफुल्लित झालेलं आहे। आपला प्रवास हा सदैव भटकंती ग्रुपच्या स्मरणात राहील, खूप अशा आठवणींचे इंदळ देत निसर्ग पर्यटनप्रेमी ग्रुप परतीच्या दिशेने रवाना। सुंदर पिवळ्या कलर रंगाची फुले, अतिशय मनमोहक फुले, सुंदर अप्रतिम रंगबेरंगी निसर्गाचे सौंदर्य वाढवणारे खूप असं सुंदर पूर्वक प्रवास। त्या निसर्गाच्या आनंदाबरोबर सुंदर असं सुगम संगीताचा आनंद नाम धून जावे
होनी को होनी करते होनी को अनहोनी, अनहोनी को होनी करते होने को अनहोनी। एक जगह जब जमा हो तीनों अमर अकबर धर्म धनी, अमर अकबर धर्म धनी। अनहोनी को होनी करते होने को अनहोनी, अनहोनी को होनी करते होने को अनहोनी। एक जगह जब जमा हो तीनों अमर अकबर धर्म धनी, चाहे दुश्मन जमाना हमारा। सलामत रहे दोस्ताना हमारा, बने चाहे दुश्मन जमाना हमारा। सलामत रहे दोस्ताना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा। बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा। दिन वो किताबों के दिन, वो ख्वाबों के दिन, वो किताबों के दिन। सवालों की रातें जवाबों के दिन, कई साल हमने गुजारे यहाँ, यही साथ खेले हुए हम जवान, हुए हम जवान। था बचपन बड़ा आशिकाना हमारा, सलामत रहे